नमस्कार मित्रांनो, व्यापार लर्निंग हब मध्ये पुन्हा आपले स्वागत आहे, जिथे आम्ही तुमच्यासाठी नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओ आणतो। तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मोस्ट अवेटेड फीचर बारकोड बद्दल बोलू। होय मित्रांनो, आता तुम्ही व्यापार ऍप वरून फ्री बारकोड जनरेट करू शकता। यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ते पाहूया। म्हणून प्रथम तुम्ही व्यापार ओपन करा। आता जनरेट बारकोड करण्यासाठी लेफ्ट मेनू मध्ये युटिलिटीज सेक्शन वर क्लिक करावे लागेल। येथे तुम्ही जनरेट बारकोड ऑप्शन पाहू शकता, म्हणून यावर क्लिक करा। आता तुम्हाला बारकोड जनरेटर विंडो दिसेल। येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, बारकोड जनरेट करण्यापूर्वी तुम्ही ज्या आयटमसाठी बारकोड जनरेट करू इच्छिता त्या आयटमचा कोड म्हणजे त्या आयटममध्ये बारकोड तुम्ही सेव्ह केला आहे याची खात्री करा। तसे झाले नाही तर सिस्टम तुम्हाला अशी एरर देईल। त्यामुळे प्रथम बारकोड प्रिंट करण्यासाठी तुम्हाला प्रिंटरमध्ये दोन ऑप्शन मिळतील, एक रेग्युलर प्रिंटर आणि दुसरा लेबल प्रिंटर। तर प्रथम आपण रेग्युलर प्रिंटर बद्दल बोलूया। आणि रेग्युलर प्रिंटर तुम्हाला फक्त A4 साइज पेपर वर प्रिंट करावे लागेल। त्यानंतर तुमच्याकडे साइज ऑप्शन असेल। येथे तुमच्याकडे साइज ऑप्शन प्रिंटिंग बारकोड साठी साइजेस आहे, त्यामुळे रेग्युलर प्रिंटर मध्ये तुम्हाला 4 साइजेस मिळतील आणि तुम्ही तुम्हाला आवश्यक असलेला एक सिलेक्ट करू शकता। आम्ही येथे 65 लेबल साइज सिलेक्ट केला आहे, याचा अर्थ एक पेज 65 लेबल प्रिंटर करत असेल। तर आपण ज्या आयटम्ससाठी बारकोड जनरेट करायचा आहे ते सिलेक्ट करूया। त्यानंतर तुम्हाला ज्या नंबर ऑफ लेबलची प्रिंट घ्यायची आहे, फॉर एक्झाम्पल आपण येथे 10 एंटर करत आहोत। यानंतर तुम्हाला हेडर नेम एंटर करावे लागेल, जे तुम्हाला हवे आहे ते कंपनीचे नेम किंवा आयटमचे नेम असू शकते, किंवा तुम्ही तुमच्या गरजेनुसार हेडर टाइप देखील करू शकता। लाईन 1 आणि लाईन 2 तुम्हाला एडिशनल डिटेल्स ऍड करता येतील। उदाहरणार्थ आपण लाईन 1 मध्ये आयटमचे नाव ऍड केले आहे आणि लाईन 2 मध्ये आपण सेल प्राइस सिलेक्ट केली आहे। टॅब की प्रेस केल्यानंतर तुम्ही राईट कडे लेबल प्रिव्ह्यू पाहू शकता। लेबलवर कोणती इन्फॉर्मेशन आणि कशी दिसेल, जर सर्व डिटेल्स बरोबर असतील तर तुम्ही ऍड फॉर बारकोड बटणावर क्लिक करू शकता आणि असे केल्यावर ही एंट्री लिस्ट मध्ये शो केली जाईल। याचा अर्थ असा की तुम्ही मल्टिपल आयटमचा बारकोड एकत्र तयार करू शकता। त्याचप्रमाणे तुम्ही इतर आयटम्सचे डिटेल्स एंटर कराल आणि त्यांना ऍड कराल। आपणास हवे असल्यास आपण येथून आयटम डिलीट करू शकता। खाली आपण काही ऑप्शन्स पाहू शकता, त्याचबरोबर आपण प्रिंट करण्यासाठी किती पेजेस आवश्यक आहेत हे पाहाल। राईटला एक प्रिव्ह्यू बटन आहे, ज्यावर क्लिक केल्यानंतर आप प्रिंट होणार असलेल्या बटनांचे प्रिव्ह्यू पाहू शकता। आता तुम्हाला लेबल साइज वाढवावी असे वाटत असेल तर ही विंडो क्लोज करा आणि साइज मध्ये दुसरा साइज ऑप्शन सिलेक्ट करा। तळाशी पहा, साइज वाढल्याने पेपर काउंट देखील 2 वरून 4 पर्यंत वाढला आहे आणि आता तुम्ही प्रिव्ह्यू पाहू शकता। आपण पाहू शकता की लेबलची साइज वाढली आहे आणि आता एका पेजवर फक्त 24 लेबल्स आहे। यानंतर तुम्ही जनरेट बटणावर क्लिक करू शकता। येथे तुम्हाला 2 ऑप्शन सापडतील, सेव्ह अँड क्लोज आणि प्रिंट। आता तुम्ही प्रिंटवर क्लिक करून डायरेक्टली प्रिंट करू शकता, किंवा काही कारणास्तव तुम्हाला नंतर प्रिंट घ्यायची असेल तर तुम्ही सेव्ह आणि क्लोज वर क्लिक करून तुमच्या सिस्टम मध्ये PDF फाइल सेव्ह करू शकता। आता आपण लेबल प्रिंटर बद्दल बोलूया। यासाठी आपण करंट विंडो क्लोज करू आणि फ्रेश स्टार्ट करू। येथे प्रिंटर मध्ये लेबल प्रिंटर सिलेक्ट करा। यानंतर तुम्हाला साइज ऑप्शन मिळेल। जसे की मी तुम्हाला पूर्वी सांगितले होते, बारकोड प्रिंट होण्यासाठी साइज ऑप्शन वापरला जाईल, म्हणून लेबल प्रिंटर मध्ये 2 साइजेस आहे। आपण आपल्या गरजेनुसार साइजेस निवडू शकता। आपण येथे 2 लेबल साइज निवडला आहे, याचा अर्थ एक पेजवर 2 लेबल प्रिंट केली जातील। तुम्हाला एका पेजवर एक लेबल हवे असल्यास तुम्ही एक लेबल ऑप्शन सिलेक्ट करू शकता।
यानंतर आणि डिटेल्स ऍड झाल्यानंतर टॅब की प्रेस करा आणि राईटला तुम्हाला लेबल प्रिव्ह्यू दिसेल. जर सर्व डिटेल्स बरोबर असतील तर ऍड फॉर बारकोड बटणावर क्लिक करा आणि ते केल्यानंतर ही एंट्री लिस्ट मध्ये शो केली जाईल. आता इथे दोन गोष्टी आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. प्रथम, लेबल प्रिंटर वापरल्यानंतर तुम्ही एका वेळी फक्त एका आयटम साठी बारकोड जनरेट करू शकता, आणि जर मल्टीपल आयटम्स बारकोड जनरेट करायचा असेल तर इथे सांगितल्याप्रमाणे तुम्ही रेग्युलर प्रिंटर वापरू शकता. सेकंडली, जर तुम्हाला दुसरा आयटम ऍड करायचा असेल तर ऍड टू बारकोड बटणावर क्लिक करा. ते तुम्हाला एक वॉर्निंग विंडो देईल जी तुम्हाला ऍड मल्टीपल आयटम्स करू शकत नाही असे सांगेल. परंतु येस बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्ही आधी ऍड केलेले आयटम्स रिप्लेस करू शकता आणि आयटम ऍड करू शकता. यानंतर तुम्ही जनरेट बटणावर क्लिक करू शकता. येथे तुम्हाला तेच दोन ऑप्शन दिसतील, त्यामुळे डायरेक्टली प्रिंट करण्यासाठी प्रिंट वर क्लिक करा, किंवा काही कारणास्तव तुम्हाला नंतर प्रिंट घ्यायची असेल तर तुम्ही सेव्ह ऍड क्लोज वर क्लिक करून तुमच्या सिस्टम मध्ये पीडीएफ फाइल सेव्ह करू शकता. तर मित्रांनो, व्यापार ऍप वापरून तुम्ही बारकोड इतक्या सहजतेने कसे जनरेट करू शकता हे तुम्ही पाहिले आहे. इनवॉइस बनवण्यासाठी आणि बिलिंग ऍडव्हान्सड करण्यासाठी तुम्ही ही बारकोड लेबल स्कॅन करू शकता. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की हे बारकोड जनरेटर फीचर फक्त व्यापारच्या डेस्कटॉप व्हर्जन वर उपलब्ध आहे. तर यासाठी आमच्या www.vyaparapp.in या वेबसाईटला भेट द्या आणि व्यापार डाउनलोड करून वापरा, आणि तुम्हाला 30 दिवसांची फ्री ट्रायल मिळेल. डेस्कटॉप व्हर्जन डाउनलोड करण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली लिंक देखील वापरू शकता. यासोबतच जर तुमच्याकडे डेस्कटॉप आणि मोबाईलचे लायसन्सेस असतील तर तुम्ही दोन्ही डिव्हाइसेस वर व्यापारचा वापर करू शकता आणि कुठूनही तुमचा बिझनेस मॅनेज करू शकता. आम्हाला आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर कृपया लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तुम्हाला व्यापारशी रिलेटेड कोणतीही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कॉल करू शकता किंवा आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. संपर्क माहिती स्क्रीनवर उपलब्ध आहे. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. व्यापार हॅपी व्यापारी वापरल्याबद्दल धन्यवाद.